नमस्कार। ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। व्हर्च्युअल अशा प्रकारची सभा यानिमित्ताने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आली होती। यावेळेस श्री शरद पवार यांनी या सगळ्या सत्काराला उत्तर दिलं। आपल्या छोटेखानी भाषणामध्ये पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन देखील केलं। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवी पिढी समोर येते आहे, नवी पिढी आता जबाबदारी उचलत आहे, ही अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट असल्याचं श्री शरद पवार यांनी सांगितलं। आपण केला पाहिजे आणि या समृद्ध आणि विचारी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ज्या प्रकारच्या प्रगत समाजाची उभारणी करायची त्या कामाला आपल्याला प्रोत्साहित करायचं आणि ते काम करत राहणं हेच खऱ्या अर्थानं समाजाचं योगदान आपण पूर्णत्वाला नेल्याचं एक आनंद हा आपल्या सगळ्यांना मिळायचं राहणार नाही आणि तेच काम तुम्ही मित्रांनी करावं ही माझ्यासारख्याची अपेक्षा आहे। मी या ठिकाणी काही अधिक बोलण्याच्यासाठी उभा नाही। आपण खरं म्हणलं तर मी जयंतांना सांगत होतो की असे समारंभ वगैरे चालले पाहिजेत, पण त्यानिमित्तानं एक वेगळ्या मार्गानं महाराष्ट्रातल्या सगळ्या तालुक्यातल्या जाणकारांना एकत्रित करण्याच्या संबंधीचं एक आदर्श संकल्पना त्यांनी मांडली आणि कृतीमध्ये आणली, त्यामुळे मला नाही म्हणता आलं नाही। श्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे शहरामध्ये देखील एका विशेष व्हर्च्युअल सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेस बोलताना गृहनिर्माण मंत्री श्री जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार यांचं कुटुंब कधीच काँग्रेसची नव्हती, त्यांच्या कुटुंबाचं नाळ शेतकरी कामगार पक्षाशी जोडली होती, मात्र त्यांचा जन्म लोकशाही दांडणाऱ्या घरात झाला, म्हणूनच ते लोकशाहीसाठी झगडणाऱ्या काँग्रेसी विचारधारेचे झाले। किंबहुना या देशाला सामाजिक सलोखाही पवारसाहेबांनी शिकवला, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा गृहनिर्माण मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवसाच्या निमित्ताने श्री शरदचंद्र पवार हे नागरिकांना थेट भेटणार नसल्याने पक्षाच्या वतीने व्हर्च्युअल अभिष्टचिंतन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेस श्री शरद पवार, अजितदादा पवार, प्रांताध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे आदी मान्यवर उपस्थित होते। या सोहळ्यामध्ये 358 तालुक्यांमधील 400,000 कार्यकर्ते सहभागी झाले होते। ठाणे शहरात गृहनिर्माण मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली गडकरी रंगायत येथे व्हर्च्युअल अभिष्टन सोहळा आयोजित करण्यात आला। या सोहळ्याच्या निमित्ताने 7 विभागीय नेत्यांनी शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या। यावेळेस डॉक्टर आव्हाड यांनी श्री शरद पवार यांच्या कार्याचा गौरव करताना स्वतःला पवार यांचा परिचय स्पर्श लाभल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। आणि झोपेत त्यांचा पलंग हल्ला म्हणून त्यांनी फोन उचलला आणि महाराष्ट्रात काय झाले याची जाणकारी घेतली आणि तिथल्या नेत्यांना कळण्याच्या अगोदर साहेब उस्मानाबादच्या विमानतळावर उतरले होते आणि किल्लारीकडे रवाना झाले होते। आपण झोपलो तरी आपल्याला बाजूला काय होतं हे कळत नाही। यांना मात्र भूगर्भ हल्ला हे ओळखण्याची ताकद देखील मिळाली आणि ती दैवाने दिली। बॉम्बलास झाला साधारण 2 वाजता मुंबईमध्ये बॉम्बलास झाला। आता काय होणार हा प्रश्न होता, मुंबई बंद पडणार, मुंबई बाहेर चालू होत नाही, आंतरराष्ट्रीय शेअर मार्केट गडगडला, जर पुढचे 5-7 दिवस शेअर मार्केट जर उभा नाही राहिला तर अब्जोवादीचं नुकसान होईल हे त्यांच्यातल्या इकॉनॉमिस्टला माहिती होत। त्यानंतर लगेच 48 तासात जगात कुठेही घडलं नसेल असं आश्चर्य घडलं आणि बॉम्बेचा स्टॉक एक्सचेंज सुरू झाला। मला काल परवा अमोल पालेकरांचा फोन आला की जितेंद्र मला शरदरावांची भेट घ्यायची। मला काय काम होतं? अरे सगळ्यांसमोर प्रचंड अडचणी आल्या आहेत आणि त्या सोडवण्यासाठी एकच नाव पुढे येत आहे, ते शरदरावांचं।
कसा संपर्क साध? अमोल पालेकर किती संत गतीने सन्मानपूर्वक बोलतात ते तुम्हाला पिक्चरच्या माध्यमातून दिसतच. मी त्यांना नंबर दिला, त्यांचा काही तासानंतर फोन आला, जितेंद्र मी शरदरावांशी बोललोय आणि उद्या आम्हाला बोलवलं. मला 93-95 काळ आठवतो जेव्हा शाहीर साहेबांवर तर सर्वात जास्ती हल्ले झाले, पण हल्ल्याच्या तिसऱ्या दिवशी ओढतो उस्तोड कामगारांचं नेतृत्व करणाऱ्या गोपीनाथ मुंडेंबरोबर, ज्यांनी सर्वात जास्त हल्ले केले होते त्यांच्यावर, उस्तोड कामगारांना न्याय मिळवण्यासाठी म्हणून शरद पवार आणि गोपीनाथ मुंडे एका व्यासपीठावर. सत्यनारायण असो की वास्तुशांती, लक्ष्मीपूजन असो की ग्रहशांती, सर्व प्रकारच्या पूजांचं साहित्य आता अगदी घरपोच. राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भंडार, मनाला शांती देणाऱ्या आणि उल्लासित करणाऱ्या मल्हार, शाकुंतल, गावठी गुलाब, शिवचंदन, नाथ अशा अगरबत्त्यांचा सुगंधित दरवळ. राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भंडार, खंटाळी चौक, ठाणे पश्चिम. होम डिलिव्हरीसाठी कॉल करा 7718928626 आणि 9137689004. ऑनलाईन खरेदीसाठी www.rambharose.com. राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भंडार, घंटाळी चौक, ठाणे. कपडे धुणं, वाळवणं, इस्त्री करणं आणि अगदी इस्त्रीवाल्यासारखी खडी करणं अवघड आहे ना? आता चिंता सोडा, आम्ही आहोत ना श्री एंटरप्राइजेस, कळवा परिसरातील जागतिक दर्जाची लॉन्ड्री, ड्राय क्लिनिंग, रोल प्रेस, स्टीम अँड इलेक्ट्रिकल प्रेस अशा अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त एकमेव लॉन्ड्री श्री एंटरप्राइजेस. फ्री पिकअप अँड डिलिव्हरी, आजच संपर्क साधा. श्री एंटरप्राइजेस 9833776460. 70% सेल काय? 70% ऑफ? 70%? छे, काहीतरीच काय, शी पॉसिबलच नाही. 70% ऑफ शक्यच नाही. शक्य आहे. ग्राहकांच्या हितासाठी पॅरॉनने आणला आहे अप टू 70% सुपर डुपर धमाका सेल. अगदी सर्व कपड्यांच्या खरेदीवर अप टू 70% ऑफ. कंडिशन्स अप्लाय. अप टू 70% धमाका 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 सेल. बॅरॉन मेन स्टुडिओ, काँग्रेस ऑफिस समोर, आमंत्रण हॉटेल शेजारी, ठाणे. लॉकडाऊनमध्ये सोनाराची दुकानं बंद झाली आहेत. विदेशात निघालेल्या संगणक मास्टरला एजंटने ठेंगा दाखवला अशा त्रासलेल्या त्रिकुटाने चक्क भारतीय चलनातील हुबेहूब दिसणाऱ्या 2000 बनावट नोटांसह तिघांना वागळे गुन्हे शाखा युनिटच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडे तब्बल 85,45,000 रुपयांच्या भारतीय बनावटीच्या 2000 रुपयांच्या नोटा आढळून आल्या. संगणक, प्रिंटर, पेपर, रेम, शाई, त्याचप्रमाणे स्केल असा मुद्देमाल या संदर्भात हस्तगत करण्यात आला आहे. न्यायालयात नेलं असता त्यांना 14 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वागळे युनिटने केलेल्या कारवाईमध्ये सचिन आगरे तसंच मंसूर हुसेन आणि चंद्रकांत महादेव माने यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. डाईंग कंपनीला त्याचं वितरण करून मोठ्या प्रमाणावर आर्थिक प्राप्ती करण्याचं हे रॅकेट आहे. यामध्ये अद्यापर्यंत 2 अटक करण्यात आलं आहे. त्यांना 14 तारखेपर्यंत PCR देण्यात आले. या व्यतिरिक्त इतर 2 ज्यांची या व्यवसायामध्ये पार्टनरशिप होती, ज्यांनी स्वतःचं लायसन्स वापरलेलं आहे, जागा दिलेली आहे आणि ज्यांनी ह्या ज्या खताच्या पिशव्या आहेत त्या पिशव्या प्राप्त केल्या आहेत, इतर असे 2 आरोपी यामध्ये निष्पन्न झालेले आहेत. अधिक तपास करून नेमकं कशा प्रकारचं व्हायोलेशन त्यांनी केलेलं आहे, या कामी त्यांना कोणी मदत केलेली आहे याविषयी देखील तपास करण्यात येईल. ठाणे शहरातील वर्तकनगर परिसरातील साईबाबा मंदिराचा 34वा वर्धापनदिन सोहळा साधेपणाने साजरा करण्यात आला. दरवर्षी लाखो भाविक या ठिकाणी वर्धापनदिन सोहळ्यानिमित्त साईंच्या दर्शनार्थ एकवटत असतात. मात्र यंदा कोरोनाचा सावट आहे, त्यामुळे भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून मंदिर व्यवस्थापनाने अत्यंत सुटसुटीतपणे 34वा वर्धापनदिन उत्सव सोहळा साजरा केला.
या निमित्ताने पालखी उत्सवाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं। मंदिराच्या आवारात सुदर पालखी फिरवण्यात आली। यावेळी साईनाथ सेवा समितीचे संस्थापक बळीभाई नयबाकर, कार्याध्यक्ष मंगेश नयबाकर आणि इतर मान्यवर साईभक्त उपस्थित होते। ठाणे महानगरपालिकेच्या विविध विषय समित्यांची निवडणूक बिनविरोध संपन्न झाली। शिक्षण समिती सभापती पदावर श्री योगेश चांदकर, आरोग्य समिती सभापतीपदी निशा रवींद्र पाटील, महिला बालकल्याण समिती सभापतीपदी राधाबाई जाधवर, क्रीडा समाज कल्याण आणि सांस्कृतिक समिती सभापतीपदी प्रियांका पाटील, गलिच्छ वस्ती निर्मूलन समिती सभापतीपदी साधना जोशी आणि या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत। सर्व नवनियुक्त सभापतींचं महापौर नरेश म्हस्के, उपमहापौर पल्लवी कदम, विरोधी पक्षनेत्या प्रवीणलता केनी, स्थायी समिती सभापती संजय भोईर, उपमहापौर माजी उपमहापौर रमाकांत मडवी आदी मान्यवरांनी अभिनंदन केलं। Zip your wallets, don't worry, man, he will travel swift and fast, cause TJS Bikaner, yeah, hey, ye magic transap, app, transap, zap, transap, app. Ek hi virtual ID se transaction hai secure and safe, just tap the tab of transap app and make your life sorted. Paisa aaya, paisa bheja, ho gaya chutki ka khel. Simple, easy, fast hai ye Transapp, just like a finger snap. Transapp app, Transapp app. Marave, pari avayo rupi urave. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला। त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली। अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा। लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे। अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा। समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित। नमस्कार, मी मंगेश देसाई। ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो, कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा। कोरोना बाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे। कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे काय करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे। हे नक्की करा, वारंवार साबण व पाण्याने हात धुवावेत, शिंकताना व खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा, अन्न व भाज्या पूर्णपणे शिजवून खाव्यात, कच्चे अन्न खाऊ नये। आजारी असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यावर उपचार घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मास्कचा वापर करा। आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तीने ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राला संपर्क करावा, हे अजिबात करू नये। चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे, गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे, सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आत्ताच नाही एरवीही थुंकू नये, अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नये, सर्दी खोकला फ्लू ही सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा, त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये। कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे। कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा। अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा। राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 020-26-12-7394, राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक +91-11-23978-0046, जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक +91-22-25301740, ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक 1800-22-22108, टोल फ्री क्रमांक 104। सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर विश्वास ठेवू नका
आणि अफवाही पसरवू नका. सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा. ठाण्यातील नितीन कंपनी उड्डाणपुलावर एका चारचाकी वाहनाला आग लागली होती. वाहतूक पोलीस आणि अग्निशमन दल यांनी ही आग आटोक्यात आणली. यात कुठल्याही प्रकारची सुदैवाने जीवित हानी झालेली नाही. सदरची गाडी मुंबई येथून नाशिक येथे जात होती. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे. तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता: ठाणे वर्तमान, दादोजी कोंडदेव स्टेडियम, शॉप नंबर 16, खड्डन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.